लातूरच्या लाती निलंगा येथे माजी मुख्यमंत्री तथा कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या भव्य स्मारकाचं अनावरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र महाविद्यालय येथे आयोजित या सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची हजेरी असणार आहे. राज्याचे जलसिंचनाचे प्रणेते आणि लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते कर्मयोगी म्हणून ओळखल्या जाणारे माजी मुख्यमंत्री अष्टपैलू व्यक्तिमत्व स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचं अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आजी माजी आमदार खासदार माजी मंत्री हे उपस्थित राहणार आहेत. दादासाहेबांच्या या स्मारकाची अनावरण समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली. समितीने हा कार्यक्रम पूर्ण नियोजित केलेला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमचे अध्यक्ष असतील आणि आपल्या सर्वांचे मित्रत्व नेतृत्व आणि माननीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेब या कार्यक्रमाचे त्यांच्या शुभ असते. आपण हा कार्यक्रम करतो आहे. माननीय जयंत पाटील साहेब आहेत, माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि अनेक मान्यवर आणि जिल्ह्यातील सर्व राजी माजी आमदार या सर्वांना बोलवले. आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की 9 तारखेला 2 वाजता आपण सर्वजण महाराष्ट्र विद्यालय इथं जो कार्यक्रम होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी यावं अशी विनंती. न्यूज 15 मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी, निलंगा, लातूर.